राष्ट्रवादी आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीचं वेळापत्रक हे तयार झालंय. 20-21 जानेवारीला अजित पवार गटाची उलट तपासणी होणार आहे, तर 22-23 जानेवारीला शरद पवार गटाची उलट तपासणी केली जाणार आहे. 20 आणि 21 जानेवारीला अजित पवार गटातल्या आमदारांची उलट तपासणी होणार आहे, तर त्यानंतर 22-23 जानेवारीला शरद पवार गटाची उलट तपासणी आहे. आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आता आपल्यासोबत आहेत. सुशांत, या उलट तपासणीत नेमकं काय होणार आहे, काय प्रश्न विचारले जाणार आहेत? सौरभ, जर आपण बघितलं असेल तर ज्या पद्धतीने शिवसेना आणि ठाकरे गटाची उलट तपासणी झाली, त्याच पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते शरद पवार गट आणि अजित पवार गटाला देखील विचारण्यात येत. आपण जर बघितलं असेल तर 6 जानेवारीपासून खऱ्या अर्थाने सुनवाईला जी आहे ती सुरुवात होते, आणि 20-21, 22-23 हे 4 दिवस महत्त्वाचे असणार आहे, कारण दोन्ही गटाची जी आहे ती उलट तपासणी होणार आहे. ज्या पद्धतीने वेळापत्रक शिवसेना आणि ठाकरे गटाच्या सुनावणी दरम्यान करण्यात आलं होतं, तसंच वेळापत्रक कुठेसं अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या सुनावणी दरम्यान आता करण्यात येते. आणि आपण जर बघितलं असेल तर या वेळापत्रकामध्ये जर पाहिलं असेल तर 6 जानेवारीला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये याचिका आणि त्यावरील उत्तराची कागदपत्रं जी आहेत ती एकमेकांना सोपवली जातील, आणि त्यानंतर 8 जानेवारीला याचिकेसाठी अधिकची अतिरिक्त माहिती जमा करण्याची जी आहे ती वेळ दिलेली आहे. त्यानंतर 9 जानेवारीला जर पाहिलं असेल तर फाईल्स किंवा अधिकची अतिरिक्त कागदपत्रं पटलावर ठेवली जातील, मात्र 9 तारखेनंतर ऐनवेळी कोणतीही नवीन कागदपत्र जोडता येणार नाही. त्यामुळे कुठेतरी 8 आणि 9 तारीख महत्त्वाचे असणार आहे, कारण कागदपत्र द्यायचे आहे, त्यानंतर कुठलीही नवीन कागदपत्र किंवा कुठलीही नवीन माहिती त्यांना देता येणार नाही असं वेळापत्रकात म्हणण्यात आलं आहे. त्यानंतर 11 जानेवारीला जर सौरभ पाहिलं असेल तर याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी, म्हणजे जी कागदपत्र याचिका दरम्यान ठेवली जातील त्याची पाहणी आणि पडताळणी केली जाईल, तर पहिल्या दिवशी शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून सादर केलेल्या कागदपत्राची देखील तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर 14 जानेवारीला जर पाहिलं असेल तर सुनावणीच्या कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी किंवा एखादे कागदपत्र वगळण्यासाठी अर्ज दाखल त्यांना करता येणार आहे 14 तारखेला, आणि नंतर जर बघितलं असेल तर 18 जानेवारीला प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे. अशी जी सुनावणी आहे ती जवळपास 27 तारखेपर्यंत ही जी आहे ती सुनावणी आहे. 27 तारखेला 25 आणि 27 तारखेला जी आहे तो अंतिम युक्तिवाद होणार आहे, आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष जो आहे तो निकाल देणार, कारण विधानसभा अध्यक्षांना 31 तारखेपर्यंत निकाल द्यायचा आहे. त्यामुळे कुठेतरी आता हे वेळापत्रक जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. एकीकडे विधानसभा अध्यक्षांना शिवसेनेच्या सुनावणीचं निकाल जो आहे तो द्यायचा आहे 10 तारखेपर्यंत, तर त्यानंतर आता 6 तारखेपासून राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेची सुनावणी सुरुवात होते. सौरभ, ठीक आहे. सुशांत, धन्यवाद या माहितीबद्दल. 22-23 जानेवारीला शरद पवार गटाची उलट तपासणी होणार आहे, पण त्यापूर्वी अजित पवार गटाची देखील उलट तपासणी केली जाणार आहे. अपात्रता याचिकेवरील सुनावणीचं वेळापत्रक हे तयार करण्यात आलेलं आहे, आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला जो सगळा पेच प्रसंग आहे, अपात्रता प्रकरण जे आहे त्या संदर्भात आता 20-21, 22-23 असे 4 दिवस ही सुनावणी चालणार आहे. 20-21 अजित पवार गटाची उलट तपासणी होईल, आणि त्यानंतर पुढचे 2 दिवस म्हणजे 22-23 शरद पवार गटातल्या आमदारांची उलट तपासणी होईल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.